विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आणखी एका प्रमेयाची सिद्धता सिद्ध करायला शिकणार आहोत. प्रमेयाचं विधान आहे, एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. ही सिद्धता सिद्ध करण्यासाठी आपल्याला लागणार आहे आकृती, पक्ष आणि साध्य. तर ही आहे आकृती, पक्ष आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा ए बी एकरूप जीवा सी डी, ओ पी लंब जीवा ए बी, ओ क्यू लंब जीवा सी डी. साध्य, ओ पी बरोबर ओ क्यू हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. त्यासाठी रचना करूया. रचना आहे, रेख OA व रेख OD जोडले. आता आपण सिद्धतेकडे वळूया. आपल्याला माहित आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. या प्रमेयानुसार AP बरोबर 1/2 AB, DQ बरोबर 1/2 CD, ए बी बरोबर सी डी, कारण पक्षामध्ये दिलेलं आहे की जीवा ए बी एकरूप जीवा सी डी, म्हणून ए पी बरोबर डी क्यू, कारण ए बी बरोबर सी डी आहे म्हणून ए पी बरोबर डी क्यू. म्हणून रेख ए पी एकरूप रेख डी क्यू, समान लांबीचे रेषाखंड, याला आपण विधान नंबर एक देऊया. आता आकृतीमध्ये काटकोन त्रिकोण ए पी ओ व त्रिकोण डी क्यू ओ दिसत आहेत. या त्रिकोणांमध्ये रेख ए पी एकरूप रेख डी क्यू, या ठिकाणी आपण विधान एक वरून हे लिहिलेलं आहे. कर्ण ओ ए एकरूप कर्ण ओ डी, या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून त्या एकरूप आहेत. म्हणून हे दोन त्रिकोण, त्रिकोण एपीओ आणि त्रिकोण डीक्यूओ एकरूप होतील कर्णभुजा प्रमेयानुसार. आता जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत कोन आणि संगत भुजा एकरूप असतात, त्यानुसार या संगत भुजा एकरूप आहेत रेख ओपी एकरूप रेख ओक्यू, रेख ओपी एकरूप रेख ओक्यू, आणि त्याला कारण देऊया एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. आता जर रेख एकरूप असतील तर त्यांची मापं सारखी असतात म्हणून ओपी बरोबर ओक्यू, एकरूप रेषाखंडाची लांबी समान. अशा रीतीने वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात हे सिद्ध झाले. धन्यवाद.